नमस्कार मित्रांनो, मी विनोद दराडे, आपलं स्वागत आहे आपल्या अर्थकारण या यूट्यूब चॅनलवर। फोर व्हीलर म्हटलं की आपण इमोशनल विचार करतो, परंतु असं म्हणतात पैशाच्या बाबतीत जास्त इमोशनल होणं चांगलं नसतं। जे गाडी घेण्याचा विचार करीत आहेत आणि त्यांना या व्हिडिओची नक्कीच मदत होईल। आज आपण तीन मुद्दे पाहणार आहोत। गाडी घेतल्यावर गाडीवर येणारा खर्च किती होतो, गाडी घेण्यासाठी इन्कम किती असावी, आणि CNG कार घ्यावी की पेट्रोल कार घ्यावी, जेणेकरून तुम्हाला एक चांगला फायनान्शियल डिसिजन घेण्यास मदत होईल। आता गाडी म्हटलं की कोणाला नको वाटतं, परंतु गाडी हा एक ट्रॅप आहे। कारण गाडी घेण्यासाठी खिसा मोकळा तर करावाच लागतो, त्याचसोबत आपण गाडी घेतल्यापासून तिचा खर्च अंगावर ओढून घेतल्यासारखा असतो। मित्रांनो, आपल्या आयुष्यात जर फायनान्स बाबत काही निर्णय चुकले तर आपण त्यात असे अडकून जातो की बाहेर पडण्यासाठी खूप वर्ष लागतात। त्यासाठी कोणताही निर्णय घेताना अगोदर 10 वेळा विचार केला पाहिजे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कार घ्यायची आहे म्हटल्यावर त्यासाठी लागणारा खर्च, कार घेतल्यानंतर त्यावर येणारा मेंटेनन्स हा किती होऊ शकतो, हे आपण गाडी घेणे अगोदरच आपल्याला माहीत असणं अधिक चांगलं। आपल्या लक्षात येत नाही, परंतु कार घेतल्यानंतर त्यावर मोठा खर्च होतो। ती चालवायला पेट्रोल, त्यावर येणारा मेंटेनन्स, अशा स्वरूपाचा तो खर्च असतो। खर्च प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असू शकतो, परंतु आपण एक ॲव्हरेज खर्च पकडला आहे, तर तो किती येऊ शकतो ते आपण पाहूया। आपण कारची किंमत 10 लाख अशी गृहीत धरूया। त्यासाठी डाऊन पेमेंट केलं 3 लाख रुपये आणि आता उरलेले 7 लाख रुपये आपण लोन घेतलं, आणि ते 7 लाख रुपये जर लोन केलं तर त्यावर आपल्याला जवळजवळ 14,000 रुपये प्रति महिना असा EMI भरावा लागेल। हा झाला 14,000 खर्च। समजा तुम्ही महिन्याला 600 किलोमीटर गाडी चालवली, कारण गाडी घेतली म्हणजे घरी तर लावणार नाही। काही गाड्या ॲव्हरेज जास्त देतील, काही कमी देतील, परंतु आपण एक सरासरी 15 किलोमीटर प्रति लिटर असा ॲव्हरेज पकडला आहे। तर त्यासाठी आपल्या जवळजवळ महिन्याला 40 लिटर पेट्रोल लागेल आणि त्याची किंमत होते जवळजवळ 4,000 आसपास। हा झाला पेट्रोलचा खर्च, म्हणजे 14,000 EMI, 4,000 पेट्रोल, आणि आता गाडी चालवली म्हणल्यावर त्यावर महिन्याला येणारा मेंटेनन्सचा खर्च हा आपण 2,000 पकडूया, म्हणजे त्यात 3-4 महिन्याला एकदा सर्व्हिसिंग होते, तो प्रति महिना 2,000 असं पकडणं। म्हणजे EMI चे 14,000, गाडीच्या पेट्रोलचे 4,000 आणि आपला मेंटेनन्स 2,000, असा 20,000 रुपये गाडी घेतल्याच्या महिन्यापासून तुमचा खर्च सुरू होतो। आपण कार घेताना या गोष्टीचा विचार करत नाही, त्यामुळे आपल्याला खूप अडचणींचा सामना कार घेतल्यानंतर करावा लागतो। तुम्हाला वाटेल हा तर सांगतोय की कार घेऊच नका, तर तसा अजिबात नाही आहे। यावर पर्याय नक्कीच आहेत। तो म्हणजे, पहिला पर्याय म्हणजे आपण आपला इन्कम वाढवला पाहिजे। जर महिन्याला 20,000 रुपये फक्त कारवर खर्च करायचा असेल तर तुमची इन्कम किती पाहिजे हे डिपेंड आहे तुमचं वय किती आहे। जर तुमचं वय 30 पेक्षा कमी असेल आणि तुमचा महिन्याचा इन्कम 60,000 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला गाडीची खरंच गरज असेल तर गाडी नक्की घ्या। पण फक्त हाऊस म्हणून घेत असाल एवढ्या कमी वयात गाडी घेऊन स्वतःला EMI च्या ओझ्याखाली प्लीज घेऊन जाऊ नका। परंतु गाडी घेतलीच तर त्या गाडीचा वापर मी माझी इन्कम 60,000 1,00,000 रुपयापर्यंत कशी घेऊन जाईल याचा विचार करा। कारण गाडी घेत आहात म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे, प्रवासात जाणारा वेळ असतो, आणि त्या वेळेचा वापर यासाठी करा। जर तुमचं वय 30 ते 40 मध्ये आहे, या वयात तुमचा खर्च वाढलेला असतो आणि त्या प्रमाणात तुमचं इन्कम सुद्धा वाढलेलं असतं। जर तुमची इन्कम दर महिन्याला 80,000 पेक्षा जास्त असेल आणि गाडीची खरंच गरज असेल तर तुम्ही गाडी घेऊ शकता। परंतु जर हाऊस म्हणून घेत असाल तर तुमची इन्कम कमीत कमी 1,00,000 रुपये पाहिजे। आता जे 40 पेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांची इन्कम दर महिन्याला 1,00,000 पेक्षा जास्त असेल, त्यांनी गरज असो किंवा नसो फक्त गाडी हाऊस असावी असं जर वाटत असेल तर तुम्ही गाडी घेऊ शकता। कारण ह्या वयात माणसाला थोडं रिलॅक्सेशन हवं असतं आणि पैसे कमवून तुम्ही व्यवस्थित सेटल असतात, त्यामुळे या वयोगटातील लोकांनी थोडा इमोशनल विचार केला तरी काही हरकत नाही। आता शेवटचा प्रश्न राहिला, कोणती कार घ्यावी, पेट्रोल घ्यावी की CNG घ्यावी। जर तुमची रोजची रनिंग 50 किलोमीटरपेक्षा जास्त असेल आणि तुमच्या एरियामध्ये CNG पंप असेल तर त्यांनी CNG कार घेणं फायद्याचं राहील हे एक कॅल्क्युलेशनमधून समजून घेऊया। समजा 50 किलोमीटर रोज म्हणजे वर्षाला गाडीची रनिंग होते जवळपास 18,000 किलोमीटर, त्यासाठी वर्षाला पेट्रोलचा खर्च जवळजवळ 1,32,000 रुपये। इथे जर तुमच्याकडे CNG कार असेल तर त्यासाठी वर्षभरासाठी लागणारा खर्च असेल 50 ते 55,000, म्हणजे तुमची वर्षाची बचत होते 85 ते 80,000। अशा प्रकारे एक चांगला फायनान्शियल डिसिजन तुम्ही घेऊ शकता। तर हा व्हिडिओ माहितीपूर्व वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।